आज आपण बनवत आहोत पुन्हा एकदा गहू पिठाचा सुपर टेस्टी नाश्ता। हा नाश्ता लहानच काय पण मोठे सुद्धा आवडीने खातील। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हो, जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। नमस्कार, मी वैशाली, वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि माझ्या आजच्या रेसिपीला सुरुवात करते। तर आजच्या या सुपर टेस्टी नाश्त्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत 3 मध्यम आकाराचे बटाटे आणि हे बटाटे मी उकळून घेतले आहेत। त्यानंतर आपण या बटाट्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे सर्वात अगोदर सालं काढून घेऊ आणि इथे आपले संपूर्ण बटाटे आता सोलून झालेले आहेत। त्यानंतर आपण घेतलं एक बाऊल आणि त्यामध्ये एक किसणी घेऊन त्यावरून हे बटाटे आपण किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचे, म्हणजे अजिबात गाठी या बटाट्यांमध्ये राहणार नाही। आणि इथे आपले सगळे बटाटेसुद्धा आता किसून झालेले आहेत। त्यानंतर 1 इंच आल्याचा तुकडा आपल्याला या बटाट्यांमध्ये त्याच किसणीवरून किसून घ्यायचा आहे। बटाटे आणि आलं आपलं किसून झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण घरगुतीच अवेलेबल असणारे काही कोरडे मसाले घालून घेऊ। तर सर्वात अगोदर आपण यामध्ये घालून घेऊ 1 कापून घेतलेला मध्यम आकाराचा कांदा, अगदी बारीक आकारामध्ये हा कांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे। त्यानंतर कट करून घेतलेल्या 2 हिरव्या मिरच्या, 1 चिमूट भरून कोथिंबीर, 1 अर्धा चमचा भरून सोप, त्यानंतर 7 ते 8 फ्रेश गोडलिंबाचे पानं बारीक कापून घेतले ते आपण घालून घेतले। अगोदर 1 चमचा भरून लाल मिरची पावडर, 1 पाव चमचा भरून हळद, 1 चमचा भरून धनेपूड, 1 पाव चमचा गरम मसाला, 1 पाव चमचा हिंग, चवीपुरतं मीठ आणि या मसाल्याला आणखी चटपटीत बनविण्यासाठी इथे आपण 1 चमचा भरून चाट मसाला घालून घेतला। चाट मसाला नसेल तर त्याऐवजी अमचूर पावडर घातला तरी चालेल। आणि हे सगळं आता आपण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ। इथे आपला हा आलूचा मसाला तयार झालेला आहे। यानंतर आपण पुढली प्रोसेस करू। त्यासाठी एका बाऊलमध्ये 1 कप भरून गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालून घेऊ, म्हणजे आपला जो नाश्ता आहे तो छान कुरकुरीत बनेल। चवीपुरतं मीठ, 1 पाव चमचा भरून हळद, थोडे गोडलिंबाचे अगदी बारीक कापून घेतलेले पानं, 3 ते 4 पानं इथे वापरलेले आहेत। त्यानंतर 2 चमचे भरून पांढरे तीळ आणि आपण घेतले इथे थोडी कोथिंबीर आणि अगदी चिमूटभर आपण घालून घेऊ इथे खाण्याचा सोडा। आणि हे सगळं आपण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे सगळं इथे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून आपण ज्याप्रमाणे भज्याचं पीठ बनवतो अगदी तसंच सरसरीत त्याचा आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळ करायचं नाही। आणि इथे हे असं आपलं प्लेन असं गहू पिठाचं बॅटर तयार झालेलं आहे। आणि याची तुम्ही कन्सिस्टन्सी बघा, बघ अगदी असंच आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे। आता हे बॅटर आपण बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर आपण इथे घेतले असे ब्रेड, असा आपल्याकडे पेला असतो, त्या पेल्याने आपण हे ब्रेड असे कट करून घेऊ, म्हणजे आपल्याला असा गोल पार्ट याचा काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी आता सगळ्या ब्रेडचे गोल पार्ट कापून घेते। इथे असे आपले हे ब्रेडचे गोल काप करून झालेले आहेत। त्यानंतर आपण घेऊ इथे आता टोमॅटो सॉस आणि ह्या ब्रेडच्या स्लाइसला टोमॅटो सॉस असा सगळीकडे एकसारखा पसरवून घेऊ। अशा पद्धतीने सगळ्या ब्रेड स्लाइसला आपण टोमॅटो सॉस लावून घेऊ। त्यानंतर यामधून आपण 1 ब्रेड स्लाइस काढून घेऊ आणि त्यावरती हा आलूचा मसाला असा व्यवस्थित लावून घेऊ। इथे आपलं हे आलूचा मसाला या ब्रेडवरती लावून झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण सगळ्या ब्रेडवरती हा आलूचा मसाला लावून घेऊ आणि इथे आपल्या ह्या सगळ्या ब्रेड स्लाइसला स्टफिंग लावून झालेला आहे, म्हणजे आलूचा मसाला लावून तयार झालेला आहे। आता आपली सगळी प्रोसेस झाली आहे। चला तर मग आता आपण पुढली प्रोसेस करूया। 5 मिनिटांपूर्वीच गॅसवरती आपण कढई ठेवून घेतली आणि त्या कढईमध्ये तेल टाकून तेल तापलं किंवा नाही हे चेक करू। आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं तेल मस्त तापलेलं आहे, तेल तापलेलं आहे। आता यामधून आपण 1 ब्रेड स्लाइस यामध्ये घालून घेऊ आणि हा
हा ब्रेड स्लाइस आपण असा डीप करून घेऊ आणि असा हा डीप केलेला ब्रेड स्लाइस आपण गरम तेलामध्ये एक एक करत सोडून घेऊ. जेवढे आपल्या कढईमध्ये ब्रेड स्लाइस बसतील तेवढे आपण एक एक करत त्यामध्ये सोडून घ्यायचे. आणि तुम्ही इथे बघू शकता मी जी कढई वापरलेली आहे त्या कढईमध्ये 3 ब्रेड स्लाइस आरामात तळल्या जातात. आणि कढईमध्ये जेवढा नाश्ता बसेल तेवढा नाश्ता आपण यामध्ये टाकून घेतला. सर्वात पहिले टाकलेला नाश्ता खालच्या साईडने हलकासा कडक झाला की आपण हा नाश्ता असा झाऱ्याच्या सहाय्याने पलटवून घ्यायचा. आणि मस्त लालसर रंगावरती येईपर्यंत हा नाश्ता आता आपण इथे तळून घेऊ. आणि बघा इथे आपला हा नाश्ता दोनही साईडने मस्त लालसर रंगावरती तळला गेलेला आहे. असा हा तयार नाश्ता आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. अगदी अप्रतिम चवीचा हा नाश्ता तयार होतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच पद्धतीने आता आपण सर्व नाश्ता इथे तळून घेऊ. हे आपला नाश्ता थोडासा थंड झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता छान क्रंची अगदी क्रंची वरून आणि आतमधून सॉफ्ट असा हा आपला नाश्ता इथे तयार झालेला आहे. बघा अजिबात तेलकट न होणारा हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.